नमस्कार शेतकरी मित्रांनो सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस आणि याच्या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील सोयाबीन बाजारभाव व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया कुठल्या बाजार समितीमध्ये सर्वाधिक सोयाबीनचा बाजारभाव निघालेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर सर्वाधिक बाजारभाव चार हजार नऊशेपर्यंत सोयाबीनला मिळत आहे तर कमीत कमी तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे रुपयापर्यंत सोयाबीनचे बाजारभाव बघायला मिळत आहे काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक हळूहळू आता वाढताना दिसत आहे तीस हजार ते पस्तीस हजार क्विंटलपर्यंतही काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक बघायला मिळाली काल उशीरेपर्यंत अपडेट झालेले सोयाबीनचे बाजारभाव पुढील प्रमाणे तर पहिली बाजार समितीचं नाव येत आहे मित्रांनो भोकरदन या ठिकाणी आवक आलेली आहे दोनशे छेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आहे चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची पुढील बाजार समितीचं नाव येत आहे लासलगाव आवक आहे दोन हजार सहाशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर आहे तीन हजार पाचशे एक रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार सातशे अकरा रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर लासलगाव जस्त लासल विंचूर आवक आहे दोन हजार दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर आहे तीन हजार रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार आठशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जळगाव आवक आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आहे चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शारदा बाजार समितीमध्ये आवक आहे सहाशे एक्कावन्न क्विंटलपर्यंत कमीत कमी दर आहे तीन हजार रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे एकसष्ट रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार आठशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आवक आहे दोनशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर आहे चार हजार तीनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे त्रेचाळीस रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे सहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर माजलगाव आवक आहे मित्रांनो तीन हजार आठशे एकोणऐंशी क्विंटलपर्यंत कमीत कमी दर आहे चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर राहुरी वांबुरी आवक आहे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर आहे चार हजार दोनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सिल्लोड आवक आहे एकशे सात क्विंटलची कमीत कमी दर आहे चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार आठशे रुपये त्यानंतर उदगीर आवक आहे अकरा हजार सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर आहे चार हजार सहाशे बासष्ट रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे सत्तावीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे चौऱ्याण्णव रुपये त्यानंतर कारंजा आवक आहे मित्रांनो बारा हजार क्विंटलची कमीत कमी दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार आठशे पंचवीस रुपये त्यानंतर रिसोड आवक आहे पाच हजार सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर आहे चार हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे पस्तीस रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर तुळजापूर आवक आहे मित्रांनो अठराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर आहे चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे रुपये त्यानंतर मोर्शी जिल्हा अमरावती आवक आहे पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर आहे चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार पाचशे चाळीस रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे ऐंशी रुपये त्यानंतर मालेगाव वाशिम आवक आहे दोन हजार तीनशे क्विंटलपर्यंत कमीत कमी दर आहे चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर धुळे सोयाबीन हायब्रिड आवक आहे सतरा क्विंटलची कमीत कमी दर आहे चार हजार चारशे दहा रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे चाळीस रुपये त्यानंतर सोलापूर सोयाबीन लोकल आवक आहे बाराशे एक क्विंटलची कमीत कमी दर आहे चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पस्तीस रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे रुपये त्यानंतर नागपूर आवक आहे मित्रांनो पाच हजार पाचशे शहाण्णव क्विंटलपर्यंत कमीत कमी दर आहे चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे सत्त्याऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे सोळा रुपये त्यानंतर हिंगोली आवक आहे मित्रांनो नऊशे साठ क्विंटलची कमीत कमी दर आहे चार हजार तीनशे पाच रुपये जास्तीत जास्त 465 जास्ती दर आहे चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे चाळीस रुपये त्यानंतरची पुढील बाजार समिती कोपरगाव सोयाबीन लोकल कमीत कमी दर आहे चार हजार रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार सातशे एकवीस रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतो आहे चार हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये त्यानंतर अंबड वडीगोदरी सोयाबीन लोकल आवक आहे तीनशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर आहे अडतीसशे अकरा रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पारंडा सोयाबीन नंबर वन आवक आहे सहा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर ताडकडस सोयाबीन नंबर वन आवक आहे सातशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर आहे चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे रुपये त्यानंतर लासलगाव निफाड आवका एक हजार सतरा क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर आहे चार हजार रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे एकहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे त्रेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर लातूर सोयाबीनचा वानपिवळा आवक आहे छत्तीस हजार सहाशे एक क्विंटलची कमीत कमी दर आहे चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे अ ऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे नव्याण्णव रुपये त्यानंतर जालना आवक आहे मित्रांनो बावीस हजार सहाशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर आहे तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार सातशे रुपये त्यानंतर अकोला सोयाबीन पिवळा आवक आहे सहा हजार आठशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर आहे चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार आठशे सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे त्यानंतर यवतमाळ सोयाबीन पिवळा आवक आहे चार हजार क्विंटलपर्यंत कमीत कमी दर आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर आरवी सोयाबीन पिवळा आवक आहे पंचवीसशे तीस क्विंटलची कमीत कमी दर आहे चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास आणि जास्तीचा दर आहे चार हजार सहाशे एक चिखली पंधराशे ऐंशी क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर आहे चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे पाच हजार एक रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगणघाट जिल्हा वर्धा आवक आहे तेरा हजार पाचशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आहे तीन हजार रुपये सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार नऊशे एक रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अक्कलकोट एकशे तीस क्विंटलची आवक कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एकतीस त्यानंतर पुढील बाजार समिती बीड सोयाबीन पिवळा आवक आठशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे एक्कावन्न जास्तीत जास्त दर चार हजार सातशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे आठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर वाशिम तीन हजार क्विंटलची आवक आवक आलेली आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतो आहे चार हजार पाचशे त्यानंतर वाशिम अनसिंग सोयाबीनचा वान पिवळा सहा क्विं सहाशे क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर आहे चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पैठण अठरा क्विंटलची आलेली असून कमीत कमी दर आहे चार हजार सा चारशे शहात्तर रुपये जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे चौसष्ट रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे रुपये त्यानंतर चाळीस गाव साठ क्विंटलची आलेली आहे कमीत कमी दर आहे चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे चौतीस रुपये त्यानंतर तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील सोयाबीनचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात सोयाबीनला काय बाजारभाव निघाला कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार